आज उद्धव ठाकरेजींची पत्रकार परिषद मी बघितली. नॉर्मली मी बघत नाही, पण जाता जाता थोडी शेवटचं मला पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे ते असं म्हणाले की मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. माझा त्यांना सवाल आहे, भारतीय जनता पक्षासोबत निवडून आलात आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेला तेव्हा ही नैतिकता कुठल्या डब्यामध्ये बंद केली होती याचं पहिले उत्तर द्या. तेव्हा ही नैतिकता कुठे होती? खरं म्हणजे नैतिकतेचा विषय तुम्ही सांगू नये, कारण तुम्ही खुर्ची करता विचार सोडला आणि एकनाथ शिंदेंनी विचाराकरता खुर्ची सोडली. ते सत्तेमध्ये होते आणि ते विरोधी पक्षासोबत आमच्यासोबत आले, त्यामुळे नैतिकतेचं बोलण्याची कुठलाही अधिकार, नैतिक अधिकार तुम्हाला नाही. उद्धवजी, तुमच्या लक्षात आलं होतं तुमच्याकडे नंबर नाही, तुम्ही हारणार आहात, लोक तुम्हाला सोडून गेले आहेत, त्यामुळे त्या लाजेपोटी आणि त्या भीतीपोटी तुम्ही त्या ठिकाणी राजीनामा दिला. त्यामुळे विनाकारण त्याला नैतिकतेचा मुलामा चाडवण्याचा प्रयत्न करू नका. एकनाथ शिंदेंनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आज त्यांच्या नियुक्तीवर पूर्ण शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी केलेलं आहे.